अध्यक्ष महाराज इथं फक्त कृषी वैद्यकीय शिक्षण याच्या पलीकडे दुसरा कुठलाही मंत्री या ठिकाणी सदनात दिसून येत नाही। अध्यक्ष महाराज बोलतो बोलतो। विधानसभा अध्यक्षांनी कार्यक्रम घोषित केला त्यामध्ये आता मुंबईची चर्चा होणार होती। आपल्या चेअरवर हे तो आरोप केले जातात। निरोप पाठवला आपल्यावर आपल्या चेअरवर हे तो आरोप केले जातात। अध्यक्ष महाराज हे सभागृहाचं अध्यक्ष महाराज तसं पाहिलं तर या सर्व विभागाचे मंत्री सदनामध्ये या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजेत। अध्यक्ष महाराज ज्यावेळेला कार्यक्रम घोषित केला होता त्यावेळेला जर सन्माननीय धनंजय मुंडे साहेब असते तर त्यांना ही एवढी आदळआपट करायची संधी मिळाली नसती। एवढा हलगर्जी परा करत असेल अध्यक्ष महाराज या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला। अध्यक्ष महाराज 12 कोटी जनतेला काय देणार आहे। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय माझ्या तालुक्यात माळशिरस तालुक्यात जे काही नुकसान झालंय त्याच्यासाठी आपण नुकसान भरपाई द्यावी। द्राक्ष जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब नुकसान भरपाई द्यावी। अध्यक्ष महोदय ठीक ठीक जयंत पाटील साहेब माझी पॉइंट ऑफ प्रोसिजर अध्यक्ष महाराज आपण या ठिकाणी डिमांड वरती चर्चा ची घोषणा केलेली आहे। अध्यक्ष महाराज आज ज्या डिमांडवरती चर्चा होणार आहे त्याच्यात जे विभाग आहे त्याच्यात कृषी विभाग आहे अध्यक्ष महाराज त्याच्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्याच्यात वन विभाग आहे त्याच्यात महसूल विभाग आहे। अध्यक्ष महाराज तसं पाहिलं तर या सर्व विभागाचे मंत्री सदनामध्ये या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजेत। अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज इथं फक्त कृषी वैद्यकीय शिक्षण याच्या पलीकडे दुसरा कुठलाही मंत्री या ठिकाणी सदनात दिसून येत नाही। अध्यक्ष महाराज बोलतो अध्यक्ष महाराज अर्थसंकल्पीय अधिवेशन डिमांडवर चर्चा असताना मंत्री अनुपस्थित आहेत। अध्यक्ष महाराज निरोप पाठवला। अध्यक्ष महाराज हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। निरोप दिला। अध्यक्ष महाराज जर डिमांडवर हे सरकार या ठिकाणी एवढं हलगर्जी परा करत असेल अध्यक्ष महाराज तर या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला संसदीय कार्यमंत्री अध्यक्ष महाराज 12 कोटी जनतेला काय देणार आहे। अध्यक्ष महाराज ज्या अध्यक्ष महोदय सन्माननीय विधानसभा अध्यक्षांनी ज्यावेळेला कार्यक्रम घोषित केला होता त्यावेळेला जर सन्माननीय धनंजय मुंडे साहेब असते तर त्यांना ही एवढी आदळआपट करायची संधी मिळाली नसती। त्याचं कारण असं आहे विधानसभा अध्यक्षांनी कार्यक्रम घोषित केला त्यामध्ये आता मुंबईची चर्चा होणार होती आणि मुंबईची चर्चा एक मिनिट अध्यक्ष महोदय मुंबईच्या 293 वरची चर्चा आणि त्यानंतर 2 तासानंतर या पुरवणी मागण्या होत्या त्यावेळेला मंत्री आले असते। आता तुम्ही बोलवताय नाही आता तुम्हाला निरोप दिला नाही तसं नाहीये अध्यक्ष महोदयांचाच नंतर निरोप होता तो आता आला हो मंत्री येतील ना तुम्हाला निरोप आला नाही मंत्र्यांनापूर्वी मंत्री तुम्हाला सांगा तसं मंत्र्याला आता गेला। अध्यक्ष महोदय मंत्री येतील चर्चा सुरू करा। अध्यक्ष महोदय आपल्या चेअरवर हे तो आरोप केले जातात। आपल्या चेअरवर हे तो आरोप केले जातात अध्यक्ष महाराज हे सभागृहाचं अध्यक्ष महाराज आपण जाहीर करा आपण ह्या चेअरवरून जाहीर नाही मंत्री महोदय बोलतात। अध्यक्ष महोदय आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे इथे या ठिकाणी मंत्री महोदय नाही पण ते आत्ताच त्याचे लागोपाठ 5 लक्षवेधी होत्या आणि त्यांनी विखे पाटील साहेबांनी मला सांगितलं मी जेवण करून येतो मंत्री महोदय जेवण करून या ठिकाणी जयंत पाटील साहेब अहो ठीक आहे ते जेवायला जात्या कंटिन्यू 5 लक्षवेधी या ठिकाणी होत्या एका पाठोपाठ एक सकाळपासून ते सभागृहात होते आपण 15 मिनिटात जयंत पाटील साहेब चला सुरू करा काय आता कशाला करा आलेच जात इथे आयताच आलेले इथे आता मंत्री महोदय आले चर्चा सुरू करू। अध्यक्ष महोदय सकाळपासून मंत्री महोदय बोलतात सभागृहामध्ये
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।